बचत गटाच्या महिलांची फसवणूक करत महिलां कर्मचारी फरार. शेंबाळपिंपरीच्या महिलांनी एकत्र येत कारवाईची केली मागणी. शेंबाळपिंपरी येथील एका महिलेने फायनान्स कंपनीसह गावातील बचत गटांच्या महिलांचा विश्वास संपादित करीत त्यांच्या नावावर कर्जाची उचल केली. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच सोमवारी दिनांक 2 सप्टेंबरला बचत गटांच्या महिलांनी पोलीस चौकीत धाव घेत गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. मात्र तोपर्यंत गंडा घालणारी महिला गावातूनच पसार झाली होती. याबाबत सविस्तर माहिती अशी की बचत गटातील महिलांना फायनान्स कंपनीकडून पाहिजे तेव्हा कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते, त्याची नियमित परतफेड होत गेली, त्यामुळे बचत गटातील महिलांवर फायनान्स कंपनीचा विश्वास झाला. या महिलांमध्ये व फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये दुवा म्हणून एक महिला होती. त्या महिलेने बचत गटांच्या महिलांना विश्वासात घेतले, आपल्या नावावर फायनान्सचे कर्ज मीच घेते व त्याची परतफेड करते असे सांगितले. त्या बदल्यात प्रत्येक महिला ही 5 ते 10% रक्कम देत राहिली. आपली फसवणूक होईल असे बचत गटांच्या महिलांना स्वप्नातही वाटले नाही. मात्र त्या महिलेने बचत गटाच्या महिलांच्या विश्वासाला तडा दिला. जवळपास 300 ते 400 महिलांना कोट्यवधी रुपयांच्या घरात गंडा घातला. फसवणूक झाल्याचा हा प्रकार उघडकीस येताच सोमवारी शेकडो महिलांनी शेंबाळपिंपरी पोलीस चौकीत गर्दी केली होती. फसवणूक करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली. मात्र तोपर्यंत गंडा घालणाऱ्या महिलेने गावातूनच पळ काढला होता. या घटनेने गावात विविध प्रकारच्या चर्चांना ऊत आले होते. शेंबाळपिंपरीतच नव्हे तर परिसरातील अनेक महिलांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. फसवणूक झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतीला तक्रार दिली. तक्रारीमध्ये ग्रामपंचायतीने ठराव घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. सदर प्रकरण हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून याकडे संबंधित अधिकारी व प्रशासनाने लक्ष देऊन सदर महिलेस अटक करावी अशी मागणी शेंबाळपिंपरीतील ग्रामस्थ करीत आहेत.